इथल्या शिवाजी पार्कचा मेकहोर करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं काही महिन्यांपूर्वी घेतलेला आहे, मात्र काही नागरिकांनी यावर आक्षेप घेतलेला आहे। आपल्याबरोबर माहिती अधिकारी कार्यकर्ते प्रकाश बेलवाडे सर आहेत। सर, तुमचा नक्की आक्षेप का आहे? आमचा आक्षेप ह्याच्यासाठी आहे, ह्या मेकओव्हरच्या नावाखाली इथे भ्रष्टाचाराचं गवतच उगवलं असं आम्हाला म्हणतं। ज्या प्रकारे तुम्ही इकडे बघतात, इथल्या सामाजिक कार्यकर्ते असतील, इथले स्थानिक रहिवासी, सगळ्यांचा आग्रह होता फक्त शिवाजी पार्कमध्ये दिवसातून 3 वेळा पाणी मारणं, त्यामुळे इथलं धुळीचं जे प्रदूषण होतं ते कमी झालं असतं, मुलांना विद्यार्थ्यांना खेळायला इकडे मैदान वापरता आलं असतं। आता हे मेकओव्हरच्या नावाखाली गेले 6 महिने हे मैदान 15-15 दिवसासाठी एक एक पॅच यांनी बंद ठेवलेलं आहे, बाहेर बोर्ड लावलेला असतो कृपया इथे खेळू नका म्हणून। आता हे मैदान खेळण्यासाठी आहे की महानगरपालिकेच्या ह्या कामांसाठी मैदान आहे? रेन वॉटर हार्वेस्टिंग केली त्याच्यासाठी एवढा 4 करोड रुपये खर्च केला असं आम्हाला कळलं। मैदानामध्ये माती टाकणं, पाणी टाकणं असे मारणं आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंगची सगळी व्यवस्था लावणं, त्याच्यावर ह्यांनी त्यांनी जवळजवळ 15 इंचाचा हा लाल मातीचा थर टाकलेला आहे, त्यामुळे ते पाणी त्या रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पोचतच नाही, सर्व चोकअप होतं आहे, पाणी सगळं ही लाल मातीची टाकलेली आहे ती सगळी वाहून चालली या पावसामध्ये। तुम्ही या संदर्भात एक RTI पण टाकलेली आहे, त्या संदर्भात तुम्हाला काही उत्तर मिळालं का? नाही, RTI टाकलं त्याचं उत्तर मिळालं नाही, कारण की इथले जे स्थानिक अधिकारी होते ज्यांची आता परवाच बदली झाली भायखळ्यामध्ये, आता कदाचित ते भायखळ्यात जाऊन लोकांच्या पैशाची विल्हेवाट लावणार आहेत, तिथे ते अधिकारी होते आदित्य ठाकरेंच्या विशेष मर्जीतले होते। प्रदूषण खातं एन्व्हायरमेंट खातं आदित्य ठाकरेंकडे आहे। आम्ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण आयोगाला बोर्डाला सुद्धा तक्रार केली होती, त्यांच्याकडून यांना सेकंड रिमाइंडर आलेला आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला की ह्याच्याबद्दलचा काय काम केलं, काय कारवाई केली त्याची आम्हाला माहिती द्या। यांनी काही अजून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणती कारवाई केली नाही, इथल्या लोकांना प्रदूषणाचा त्रास होतोय। RTI तर सेम तसं झालं, आम्हाला अजून त्याचं उत्तर आलं नाही, आम्ही आता अपीलमध्ये जाणार आहोत। महानगर म्हणतात की 4 कोटी जवळपास खर्च केला जाणार आहे, यापूर्वी मैदानावर जे काय मेंटेनन्स केला जायचा त्याला किती खर्च यायचा? यापूर्वी मैदानामध्ये कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स होत नव्हता, उलटं इकडे ते आम्हालाच तक्रारी करून इकडे होणारं अतिक्रमण आहे त्याच्यासाठी पाठपुरावा करायला लागायचं। 1927 हे मैदान तयार झालं, लोकार्पित झालं, त्यानंतर पहिल्यांदा एवढं मोठं टेंडर फर्स्ट टाईम इन हिस्ट्री ऑफ शिवाजी पार्क हे आता आलेलं आहे, ज्यामध्ये 60,000 रुपये दिवसाचे महानगरपालिका फक्त पाणी मारण्याचे कंत्राटदाराला देणार आहे। हे पूर्णपणे भ्रष्टाचारी टेंडर आहे, ह्याच्यामध्ये लोकांचा उपयोग काही होणार नाही आहे, ही लाल माती अशीच वाया जाणार आहे, नोव्हेंबरनंतर पुन्हा हे इथलं प्रदूषण वाढणार, ही लाल माती जेव्हा ड्राय होईल उन्हामध्ये हे प्रदूषण वाढणार, लोकांच्या घरामध्ये लाल माती परत पोचणार आहे, आणि वर्षातले 100-125 दिवसाचे काम करण्याचे 1 करोड रुपये कॉन्ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे। तर शिवाजी पार्क या मैदानाचा मेकओव्हर करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोप RTI जे कार्यकर्ते जे आहेत प्रकाश बेलवाडे यांनी केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकरसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। सह्याद्रीची उंची म्हणजे 24